नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार का, हा सध्याचा मोठा महत्त्वाचा प्रश्न चर्चिला जातो आहे. कारण नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं ते वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. नाशिक सायबर पोलिसांकडे या संदर्भातला गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य त्यांना भोवणार की काय, अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. नारायण राणे यांच्या त्या वक्तव्यानंतर आता याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. नारायण राणे यांच्या त्या वक्तव्यानंतर खळबळ माजलेली होती, त्याचे तीव्र पडसाद देखील उमटले. शिवसेनेकडून देखील त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र या सगळ्या सध्याच्या घडामोडी पाहता शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष आता पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी केलेल्या त्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, सुरुवातीला ते पाहूया. केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. इथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल असं वक्तव्य करण्याच्या ऐवजी त्यांनी उत्तर प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला ज्या तिरंग्यावर ज्या नतद्रष्टांनी भाजपाचा झेंडा ठेवला होता त्यांच्या आधी जाऊन नारायण राणे हात छाटावेत आणि नंतर महाराष्ट्रामध्ये येऊन अशी वायफळ बडबड करावी. पण एक लक्षात ठेवावं की माननीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा इतर शिवसेना नेते असतील यांच्याबद्दल असं वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे हे त्यांनी कदापि विसरता कामा नये. एक महत्त्वाचं सूत्र माझ्या लक्षात आलं राणेसाहेबांच्या बोलण्याच्या मध्ये की राणेसाहेबांचा मुख्य व्यवसाय काय, त्यांचा मुख्य व्यवसाय हा आहे की ठाकरे कुटुंबांवर आणि उद्धव साहेबांवर टीका करणं. त्याच्याशिवाय त्यांना मंत्रिपद मिळत नाही, त्यांच्याशिवाय त्यांना पक्ष बदलून अमित शहांची भेट मिळत नाही, त्यांचा देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा त्यांना दाखवत नाही. त्यामुळे ती टीका करणं ठाकरे फॅमिलीवरती आणखीन शिवसेनेवर आणि माननीय उद्धव साहेबांवर ही त्यांचा रोजीरोटीचा व्यवसाय आहे. त्यामुळे बांधकाम मजूर, रिक्षा कामगार अशा कामगारांमध्ये नारायण राणे या कामगारांचा समावेश झालेला आहे ज्यांची रोजीरोटी ठाकरे कुटुंबावर अवलंबून आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते ज्या दिवशी त्यांनी, मी आज त्यांना आव्हान देते, एक महिना त्यांनी ठाकरे कुटुंबांवर आणि उद्धवसाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना याच्यावर टीका न करता एक महिना त्यांनी गप्प बसून दाखवावं आणि किती तुम्ही छापताय त्यांची वाक्य याचे आपण नंतर आढावा घेऊया. तर आपण पाहतो आहोत आता शिवसेनेकडून देखील नारायण राणेंच्या त्या वक्तव्यानंतर आता प्रतिक्रिया आलेल्या आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नेत्यांच्या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर आता नाशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळं नारायण राणेंवर आता नेमकी काय कारवाई होणार याबद्दल देखील जोरदार चर्चा सुरू आहे. आपण पाहतो आहोत ही सध्याची जी एकंदरीतच परिस्थिती आहे ही पाहता नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जे वक्तव्य त्यांनी केलं ते कदाचित अडचणीत आणणारं ठरू शकतं अशी शक्यता व्यक्त होती आहे. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं आता प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य नारायण राणेंनी केलेलं होतं ते पाहता आता केलेल्या त्या वक्तव्यानंतर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नाशिकच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये आता या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम 500, 505(2), 153(b)(1)(k) या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत चिथावणीखोर वक्तव्य करणं, समाजात शत्रुत्वाची द्वेषाची भावना निर्माण करणं, राज्यात विविध गटात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणं अशा वेगवेगळ्या बाबींअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. या दोन
महत्त्वाच्या बाबींकडे आपलं लक्ष असणारच आहे, मात्र याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर आणि सुस्मिता भदाणे आहेत सध्या. तुषार, सुरुवातीला जखडे येतो, या सगळ्या घडामोडी आता घडत आहेत ते पाहिल्यानंतर नारायण राणे यांना कदाचित ते वक्तव्य होण्याची शक्यता वाटतेय. तुषार, काय नेमकी सध्याची स्थिती? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद काही जुना नाही आहे. मात्र आता ज्या प्रकारे काल नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वक्तव्य करत असताना त्यांची जीभ घसरली, त्यामुळे आपल्याला हा वाद विकोपाला जाताना पाहायला मिळतोय. यापूर्वी जेव्हा नारायण राणे उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे कुटुंबातील अन्य कुणावरती जेव्हा आरोप करत होते तेव्हा त्यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता, कारण की तेव्हा त्यांच्या घरातील व्यक्ती हा कोणत्याही एका पदावरती बसलेला नव्हता. मात्र आता आपण सध्या जर पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे आता हे मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांबाबत एखादं वक्तव्य करत असताना काळजी घ्यावी लागत असते, कारण की राजशिष्टाचाराचं पालन हे सर्व मंत्र्यांना करावं लागत असतं. मात्र काल नारायण राणे यांनी महाडच्या पत्रकार परिषदेमध्ये जे उद्धव ठाकरेंविषयी भाषण केलं की मी त्यांच्या कानशिलात लागवले असती, याच भाषणाच्या क्लिपमुळे सायबर गुन्ह्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र आपण जर पाहिलं असेल तर नारायण राणे सध्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती होणारी कारवाई ही कोणत्या स्वरूपाची असेल ते पाहणं तितकंच महत्त्वाचं लागणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर एखाद्या कोणत्याही आमदारावरती जेव्हा कारवाई करायची असते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांची परवानगी लागत असते. जेव्हा एखादा सदस्य देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे किंवा राज्यसभेचा सदस्य आहे त्याच्यावरती कारवाई करण्याचे काही वेगळे निकष असतात, त्यामुळे या सर्व निकषांचा अभ्यास करून आपल्याला पोलीस येत्या काळामध्ये ही कारवाई करताना पाहायला मिळणार आहे. अर्थात आता नारायण राणेंनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अर्थात त्यांना भोवणार आहे यात तर काही शंका नाही आहे. मात्र महाराष्ट्र पोलीस सायबर गुन्ह्याअंतर्गत नारायण राणेंवरती यापुढील काळामध्ये नेमकी कोणती कारवाई करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की नारायण राणेंवरती आतापर्यंत IPSC संदर्भात कोणतेही गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीये, जेणेकरून आपल्याला त्यांच्यावरती आता लगेच कोणत्याही स्वरूपाची कडक कारवाई करण्यात येईल. मात्र सायबर अंतर्गत त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल करण्यात आलेले 504 किंवा 153B जे काही कलम असेल त्यानुसार, त्यामुळे आता नाशिकचे पोलीस किंवा नाशिकचे आयुक्त नारायण राणेंशी नेमकं काय संवाद साधणार आहेत किंवा पोलीस महासंचालकांचा नारायण राणेंसोबत काय संवाद होणार आहे, आणि जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळातला जेव्हा एखादा सदस्य अशा प्रकारचं जेव्हा वक्तव्य करत असतो तेव्हा त्याचे नेमके नॉर्म्स काय असतात, कारण की त्या सर्व जे प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलचं सर्व पालन पोलिसांना करावं लागणार आहे आणि त्यानुसार होणारी कारवाई आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र नारायण राणेंनी जे उद्धव ठाकरेंवरती जे वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्र्यांवरती, त्या वक्तव्यानंतर आपल्याला जर पाहत असाल तर मुंबईमध्ये देखील मोठी पोस्टरबाजी सुरू आहे, त्यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा जुना जरी वाद असला तरी हा वाद आता आपल्याला कायद्याच्या भाषेत आपल्याला विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता नारायण राणेंवरती जन आशीर्वाद यात्रेमध्ये काय कारवाई होते ते पाहावं लागेल, कारण की यापूर्वी नारायण राणेंवरती जे जन आशीर्वाद यात्रेमध्ये जवळपास 42 गुन्हे दाखल झाले ते विधायक स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते, त्या आयोजकांवरती गुन्हे दाखल झाले होते. मात्र हा पहिल्यांदाच एक गुन्हा आपण जर पाहत असाल तर थेट त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांचा राजशिष्टाचार न पाळणे किंवा एखाद्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी असं वक्तव्य करणे या संदर्भातला सायबर क्राईम अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे आता पोलीस नेमकं या संदर्भातलं काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र कायद्याच्या चौकटीमध्ये बसून एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला एखादा किंवा कारवाई करत असताना कुठले नॉर्म्स असतात त्याचा देखील अभ्यास आपल्याला पोलीस करताना पाहायला मिळणार आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये केली जाणारी कारवाई ही नेमकी कोणत्या स्वरूपाची असणार आहे, जन आशीर्वाद यात्रा ही बंद केली जाणार आहेत का, हा देखील आपल्याला प्रश्न निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे आजचा हा जन आशीर्वाद यात्रेचा 5वा दिवस आहे, आपण अजूनही नारायण राणेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याशी आपला संपर्क झालेला नाही आहे. काही वेळामध्ये आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र तुर्तास तरी राणे कुटुंबाकडून या संदर्भातलं कुठलंही स्टेटमेंट आता अधिकृतरित्या आपल्याजवळ आलेलं नाही आहे. आपण त्यांना आता काही वेळामध्ये या संदर्भातलं विचारणा देखील करणार आहोत, मात्र तुर्तास तरी आता जे पोलीस या सर्व संदर्भातला अभ्यास करत आहे, जे आपल्याला पोलिसांनी माहिती दिली त्यानुसार त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये बसून एखाद्या कॅबिनेट मंत्र्यावरती कारवाई करत असताना कोणते प्रोटोकॉल्स आहेत, कोणते नॉर्म्स आहेत, या सर्व बाबींचा त्यांना अभ्यास करावा लागणार आहे, कारण की एखाद्या सामान्य गृहस्थांनी जर
अशा प्रकारचं वक्तव्य केलं असतं. तुषार, तुम्ही जो मुद्दा मांडताय ते पाहता आता पोलिसांच्या कारवाईचं स्वरूप नेमकं काय असणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुषार, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. सुस्मिता आपल्या सोबत आहेत, सुस्मिताकडे आपण जाऊया. सुस्मिता, आता शिवसेनेनं देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. ज्या पद्धतीनं पोस्टरबाजी केली गेलेली आहे, होर्डिंग्स लावले गेलेले आहेत, राणेंनी जे वक्तव्य केलं त्यानंतर आता शिवसेना प्रत्युत्तर देणार हे तर आपल्या सगळ्यांनाच एकत्रित कळलेलं होतं. पण ज्या पद्धतीनं हे वक्तव्य झालं येत्या काळात देखील त्याचे पडसाद उमटू शकतात. सुस्मिता, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा वाद आणखीन एकदा उफाळलेला आहे कालच्या नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर. मुख्यमंत्र्यांबाबत त्यांची जीभ घसरली त्यानंतर स्वाभाविक आहे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. आणि यापूर्वी ते ज्या वेळेला टीका करायचे तेव्हा ते ठाकरे कुटुंबावर करायचे, शिवसेनेच्या अनेक मंडळींवरती करायचे, परंतु आत्ताच हे वक्तव्य त्यांना भोवणार आहे कारण थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी अशा चुकीचं वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यानंतर काही शिवसैनिकांनी दादर टीटीया परिसरामध्ये सगळीकडे जर आपण बघाल तर महत्त्वाचा हा भाग येतो. या CCTVच्याच खालती एक बॅनर लावण्यात आला होता ज्यात अमेय घोले या स्थानिक नगरसेवकांनी, शिवसेनेचे ते नगरसेवक आहेत, त्यांनी नारायण राणे यांना बोचऱ्या शब्दामध्ये कोंबडी चोर असं म्हटलेलं होतं. काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर इथले हे सगळे बॅनर्स जे आहेत ते मध्यरात्रीच काढण्यात आलेले आहेत कारण एकूणच ज्या पद्धतीचं वक्तव्य होतं त्या वक्तव्यामुळे टीकेचं अस्त्र नक्कीच वेगवेगळ्या शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उगारलेलं आहे. परंतु सध्या आपण जर बघितलं तर याच ठिकाणी बॅनर काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्यांना आत्ता ज्या पद्धतीनं आपण बघतोय की अटकेची सुद्धा कारवाई नारायण राणे यांच्यावरती होऊ शकते या आक्षेपार्ह विधानानंतर, त्या अर्थी नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. खरं तर शिवसेनेचे शिवसैनिक आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीने हा बॅनर हटवण्यात आला आहे आणि मुख्यत्वे हा बॅनर CCTVच्या खालती लावण्यात आलेला होता. त्यामुळं बॅनर कोणी हटवला, कशा पद्धतीने हटवला याविषयीची सुद्धा चौकशी होऊ शकते. त्यामुळं एकीकडे बॅनरमधनं रोष व्यक्त केला आहे तर दुसरीकडे नारायण राणे यांचं चुकीचं वक्तव्य आणि आता जो गुन्हा नोंदवला आहे यामुळं शिवसेना विरुद्ध नारायण राणे हे वाद हा वाद नव्यानं पुढे येऊ शकतो असं म्हणावं लागेल. सुस्मिता, पण लावलेले जे फलक होते, जे बॅनर होते, होर्डिंग जे लावलं गेलं होतं ते का हटवण्यात आलं, फलक हटवले का गेले, काही याबद्दलचं स्पष्टीकरण समजू शकलं का? खरं तर याबाबतचं स्पष्टीकरण अजूनही समोर आलेलं नाही आहे. ज्या नगरसेवकांनी हे बॅनर लावले होते अमेय यांनी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, काही वेळामध्ये ते आपल्याशी बोलतील. त्यावेळेलाच नेमकं कोणी हे बोर्ड हटवले किंवा त्याबाबत कशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. परंतु सद्यस्थितीमध्ये आपण जर बघाल तर केवळ या जागेवरती ही म्हणजे हा CCTV आहे आणि इथेच रिगल शूज आणि खोदात सर्कलच्या अगदी समोर हा बॅनर लावण्यात आला होता आणि हा काढण्यात आलेला आहे. खरं तर शिवसैनिकांचा संतप्त प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे, परंतु नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे मंत्री पदावरती असताना अशा पद्धतीनं वक्तव्य केल्यानंतर काहीतरी टोकाची कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल. राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाचे आगामी काळामध्ये काय पडसाद उमटतात हे बघणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण आता हा वाद फक्त राजकीय राहिलेला नाही आहे, हा वाद आता वैयक्तिक स्तरावरती सुद्धा जाऊन पोहोचतो आहे. आणि जे वैर या आत्तापर्यंत फक्त काही वेळा आपल्याला दिसत होतं ते आता थेट मुख्यमंत्र्यांवरती अशा पद्धतीने टीकास्त्र त्यांनी झाडलं आहे आणि त्यांची जीभ घसरली आहे, त्यामुळे याचे मोठे राजकीय परिणाम सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये दिसू शकतात. सुस्मिता, दुसरीकडे अमेय जी आपल्या सोबत आहेत, अजिंक्य त्यांच्याशी आपण बोलूयात. खरं तर बॅनर हटवण्यात आलेले आहे, तुम्ही जे बॅनर लावले होते ते याच ठिकाणी होते. आज पोलिसांतर्फे ती कारवाई केली गेली आहे रात्री, पण आज जो शिवसैनिकाचं एक रिॲक्शन होतं ते आज आम्ही काल रात्री दाखवून दिलं त्यांना की काय एक रिॲक्शन होऊ शकतं त्या संदर्भात. हे बॅनर कोणी हटवले आज ती कल्पना नाही आहे, पण ती लगेच माहिती घेऊ की बहुतेक करून पोलिसांनी, पण जी आज जी वक्तव्य त्यांनी केली आहे आज त्याचा एक जे युवा सैनिक म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून जी आज आम्ही त्याच्याबद्दल हे केलं आहे आज 100% त्यावरती आज आमची रिॲक्शन आली आहे.
खरं तर नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे कुटुंबीय असेल नगरसेवक म्हणजे नगरसेवक म्हणून तुम्ही स्वतः याविषयी कोंबडी चोर त्यांना असं टीकास्त्र साधलं म्हणजे तुम्ही तुमची नाराजी व्यक्त केलेली आहे. मॅडम जसं रिॲक्शन झाली त्यांनी त्यांनी काही आमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते आणि आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांनी अवमानात्मक बोलले आहेत आज त्याला ही रिॲक्शन मिळणं एक स्वाभाविक आहे आणि केंद्रात असतील तर दिल्लीत असतील इकडे नाही. आज सुद्धा आता तर बॅनर हटवलेला आहे यानंतर आणखीन काही आक्रमक पवित्रा तुम्ही घेणार आहात का? आज ते ठरवतील अजून तरी ते काही नाही आहे पण आज आम्ही जे काही केलं आहे आज त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. आपण बघितलं की अमेयजी यांनी आपली भूमिका मांडली ते इथले स्थानिक नगरसेवक आहेत आणि सुस्मिता एक प्रश्न विचारायचा आहे अमेय घोलेंना एक प्रश्न विचारायचा आहे या माध्यमातून ज्या वेळेला हा सगळा प्रकार उघडकीला आला वक्तव्य जे झालं शिवसैनिकांची देखील प्रतिक्रिया आपण पाहिली मात्र नितेश राणेंनी देखील एक ट्विट केलं होतं सिंहाच्या गुहेत येण्याचा प्रयत्न करू नका हिंमत करू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांना त्यांच्या ट्विटमध्ये या गोष्टींचा उल्लेख होता की युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहूमधल्या घराबाहेर गोळा होण्यास सांगितल्याचं आम्ही ऐकलंय मुंबई पोलिसांनी त्यांना इथे येण्यापासून थांबावं किंवा त्यांनी थांबवलं नाही तर जे काही होईल ती आमची जबाबदारी नसेल सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करू नका आम्ही वाट पाहत आहोत अशा आशयाचं ट्विट देखील केल्याचं समजलं होतं. आता युवा सेनेतर्फे नेमकं या सगळ्याला काय उत्तर दिलं जाईल? खरं तर सिंहाच्या गुहेमध्ये घुसू नका आणि अतिशय टोकाचं पाऊल उचलू नका किंवा आम्हाला चिथवू नका अशा पद्धतीचं ट्विट नारायण राणे यांच्याकडनं करण्यात आलं. आज त्यांनी जे काही करायचं ते आज आमचे वरिष्ठ नेते त्याला उत्तर देतील पण जर तुम्ही जर आमच्या नेत्यांबद्दल आणि आमच्या पक्षप्रमुखांबद्दल आणि मुख्यमंत्र्यांबद्दल जर बोलत असाल एक रिॲक्शन जी आहे अशी सुद्धा त्यांनी थेट निशाणा साधलाय. आज त्यांना कळेल युवासेना काय आहे शिवसेनेची गरजच लाभणार नाही युवासेनाचा आम्ही खंबीर आहोत त्यांच्यासाठी. अजिंक्य आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे युवासेनाच खंबीर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बिल्कुल सुस्मिता अशाच आमच्या सोबत राहा पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. आपल्या सोबत आपले नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ देखील आहेत आणि त्यांच्या सोबत सुधाकर बडगुजर आहेत शिवसेनेचे नेते ज्यांनी नारायण राणेंच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. लक्ष्मण यांच्याकडे आपण आता जाऊया. लक्ष्मण या सगळ्या वक्तव्यानंतर आता राज्यभरातनं कदाचित येत्या काही काळात पडसाद देखील उमटू शकतात. आपण बघितलं असेल शिवसैनिकांनी दादर टिटी परिसरात बॅनर लावला होता तो आता हटवला गेलेला असला तरी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत शिवसेनेच्या नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. सुधाकर बडगुजर यांनी या संदर्भातली तक्रार नाशिकमध्ये दाखल केलेली आहे. लक्ष्मण काय सांगता येईल त्याबद्दल? आपल्यासोबत नाशिकचे महानगर प्रमुख शिवसेनेचे सुधाकर बडगुजर हे स्वतः आहेत आपण त्यांच्याशी बोलूया थेट. नेमकी काय त्यांची भावना आहे आणि का आपण गुन्हा दाखल केला? आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे. राज शिष्टाचाराला न शोभणारा आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यावेळेस तुम्ही शपथ घेतात त्यावेळेस वैयक्तिक द्वेषापोटी वैयक्तिक काकशापोटी कुठलंही वक्तव्य करू नये किंवा कारवाई करू नये अशा प्रकारची शपथ दिली जाते. अशा इतक्या मोठ्या पदावरती असलेल्या माणसांनी राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव साहेबांच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निश्चितपणाने निषेधार्थ आहे आणि लोकभावना भडकवण्याचं काम त्यांनी केलं आहे. शिवसैनिकांचे माथे फिरवण्याचं काम त्यांनी केलं आहे. डोकी भडकवण्याचं काम त्यांनी केलं आहे. म्हणून आम्ही ह्या ठिकाणी नाशिकमध्ये मी स्वतः वैयक्तिक या ठिकाणी जाऊन FIR दाखल केली आहे. नेमकी काय गुन्हे दाखल करण्यात आले कुठले कलम त्यांच्यावरती लावण्यात आलेले आहे कधीपर्यंत अटक होईल काय पोलिसांनी तुम्हाला सांगितलंय? 153(b)(1)(c) दाखल झालेला आहे. 1500 कलम दाखल झालेला आहे आणि 505(2) असे 3 कलम त्या ठिकाणी तक्रारीमध्ये आहेत आणि त्या पद्धतीने तक्रार दाखल झाली निश्चितपणे नाशिक पोलीस नाशिक CP ऑफिस ही कारवाई करते. खरं तर शिवसैनिकांच्या भावना अत्यंत संतप्त आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण गुन्हा दाखल केलाय. राज्यभर आपल्या शिवसैनिकांशी आपण काही संपर्क केला का किंवा तिकडनं आपल्याशी काही संपर्क झाला का गुन्हा दाखल करण्याबाबत राज्यभर? अनेक शिवसैनिकांचे मला फोन येत आहेत मेसेज येत आहेत अभिनंदन केलं की तुम्ही चांगलं पाऊल उचललंय. आपण बघितलं असेल की सुधाकर बडगुजर यांनी देखील या संदर्भातली प्रतिक्रिया आता दिलेली आहे. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधत होते. आपण पाहिलं असेल सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरनं आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल कारण या पद्धतीचं वक्तव्य एका केंद्रीय मंत्र्यानं केल्यानंतर
काय नेमकी त्याबद्दलची सगळी प्रक्रिया पार पडणार आहे, पोलीस कोणकोणत्या बाबींचा विचार करून ही सगळी कारवाई करतील याबद्दल देखील आता चर्चा सुरू आहे। मात्र नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेलं ते वक्तव्य भोवणार असल्याचं सध्या तरी दिसतंय। एका ब्रेकची वेळ झाली आहे, महत्त्वाच्या बातम्या तर आपण बघणारच आहोत, ही देखील महत्त्वाची बातमी, या बातमी संदर्भातले अपडेट्स देखील आपल्याला घ्यायचे आहेत। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत, युवा सेनेचे पदाधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी देखील आता या संदर्भात तक्रार दिलेली असून महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाड शहराचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। याशिवाय भाजपच्या कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याचं देखील समजतं आहे। रायगडमध्ये सुद्धा आता राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आहे। राणेंविरोधात आता महाडमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। युवा सेना पदाधिकारी सिद्धेश पाटकर यांनी या संदर्भातली तक्रार दाखल केलेली होती। कलम 153, 189, 504, 505, 2, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तब्बल 100 ते 125 जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मोहन, महाडमध्ये देखील आता गुन्हा दाखल झाल्याचं समजत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? काल रायगड जिल्ह्यात खोपोली पाली येथे मल्लाश्वरचं दर्शन घेऊन ते महाडकडे रवाना झाले। महाड सिटीमध्ये रॅली काढण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांवरती वक्तव्य केलं की हे जे शिवसेनेचे जे युवा नेते आहेत पाटेकर यांनी महाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। महाड चे जेवढे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत युवा सेने आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जेवढे पदाधिकारी आहेत रायगड जिल्ह्यातले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जे कोरोनाचे प्रतिबंधक आहे त्यांचा उल्लंघन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात बीजेपीचे कार्यकर्ते महाडमध्ये होते आणि रॅली काढण्यात आली आणि कुठेतरी मुख्यमंत्र्यांवरती हा टीका केलेला आहे म्हणून हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा जे नारायण राणे आहेत ते चिपळूणकडे रवाना झालेले आहेत, त्या ठिकाणी ही रॅली काढण्यात येणार आहे म्हणून नाशिकचे जे पोलीस आहेत त्या ठिकाणी आजही नारायण राणे अटक होण्याची शक्यता आहे। मोहन, भाजपतर्फे आता काही प्रतिक्रिया या सगळ्यावर आलेली आहे का? कारण स्वतंत्र गुन्हे भाजपच्या कार्यकर्त्यांवर देखील दाखल केल्याचं समजलं, तब्बल 100 ते 125 जणांवर हे गुन्हे दाखल झालेले। काल जी रॅली होती बीजेपीची ती पूर्ण मोठ्या प्रमाणात 200 ते 250 लोक या ठिकाणी होते म्हणून काल जे गुन्हा जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। जे जिल्ह्यातले जेवढे पदाधिकारी आहेत किंवा महाडचे जे बीजेपीचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे पोलीस निरीक्षक आहेत ते सणस या आता तपास करतात। त्या आधी जे कार्यकर्ते आहेत बीजेपीना त्या आज अटक होण्याची शक्यता आहे आणि दुसरं जे नारायण राणे आहेत केंद्रीय मंत्री ते आता चिपळूणमध्ये आज रॅली काढणार आहेत त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे। मोहन, काय नेमक्या त्याबद्दलच्या हालचाली घडत आहेत? हे जे महाडचे जे पोलीस आहेत आणि रायगडचे पोलीस आहेत त्या ठिकाणी आता तातडीने बीजेपीच्या कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। पूर्ण महाडमध्ये जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत त्यांना आज सगळे जे महाड पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना आता शोधण्याचं काम सुरू आहे आणि जेवढे जेवढे आता हाताला लागतात त्यांना आता अटक होण्याची शक्यता आहे महाडमध्ये। मोहन, या सगळ्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून युवा सेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसल्या। अनेक युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रोष देखील व्यक्त केलेला होता, शिवसैनिकांनी रोष व्यक्त केलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात संघर्ष होईल अशी देखील शक्यता सध्या व्यक्त होतीये। मोहन, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? मोहन, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? वक्तव्य आहे नारायण राणेंचं, खूप गंभीर वक्तव्य आहे। मोहन यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणारी खरं तर ही बातमी म्हणावी लागेल।
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आता महाडमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रार दाखल केलेली आहे, त्यामुळे येत्या काळात महाड पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे देखील पाहावं लागणार आहे. मोहन जाधव पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोहन, मगाशी मी प्रश्न असा विचारला होता की आता या सगळ्या वक्तव्यानंतर युवासेना, शिवसेना आणि शिवसैनिक, युवासैनिक आता संतप्त झालेले आहेत, रोष व्यक्त करतायत, येत्या काळात मोठा राजकीय संघर्ष होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होतीये. मोहन, त्याबद्दल काय सांगताय? खरंच नारायण राणे जे आहेत केंद्रीय मंत्री ते मुख्यमंत्र्यांना वक्तव्य करतात, खूप बोचरी टीका करतात. म्हणून जे शिवसैनिक आहेत जिल्ह्यातल्या, आता रायगड जिल्ह्यात काल महाडमध्ये वक्तव्य केलं नारायण राणे केंद्रीय मंत्र्यांनी, आणि जे रायगड जिल्ह्यात जेवढे आमदार आहेत, जे अलिबागला महेंद्र दळवी आहेत, महाडला ही आमदार भरतशेठ गोगोल आहेत, हे खूप चिडलेले आहेत. आणि शिवसेनेचे युवा सेनेची खूप चिडलेले आहेत, खूप ठिकठिकाणी निदर्शनं होत आहेत, त्यांचे वक्तव्य आता खूप बाहेर येत आहेत, खूप नारायण राणांवरती चिडलेले आहेत, बीजेपीच्या कार्यकर्त्यांवरती चिडलेले आहेत. आणि ही जी काही खूप खालच्या दर्जाची आहे, म्हणून हे जे रायगड जिल्ह्यातले जे शिवसैनिक आहेत खूप संतपलेले आहेत, म्हणून हे पोलिसांकार करतायत. आणि ही जी तक्रार आहे पूर्ण या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आधी. बिलकुल बिलकुल मोहन, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि या सगळ्याच्या अपडेट्स आपल्याकडनं देखील वेळोवेळेला आपल्याला घ्यायच्याच आहेत. आपण पाहतो आहोत महाडमध्ये देखील आता तक्रार दाखल झालेली आहे. नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ करणारी खरं तर ही बातमी म्हणावी लागेल. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे नितेश राणे यांनी देखील एक ट्विट केलेलं होतं. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की नारायण राणे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्यानंतर पडसाद उमटताना दिसले होते. युवा सेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या सगळ्याच्या बाबतीत काही निर्देश दिले गेले असं देखील म्हटलं गेलं होतं. आणि सिंहाच्या गुहेत प्रवेश करू नका असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे, तसा इशारा दिलेला आहे शिवसैनिकांना. एक प्रकारचं आव्हान त्यांनी दिलंय असंच सध्या तरी बोललं जात आहे. रात्री 1 वाजता हे ट्विट नितेश राणेंनी केलेलं होतं. सिंहाच्या गुहेत प्रवेश करू नका अशा आशयाचं हे ट्विट होतं. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ट्विट पाहतो आहोत. युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहूमधल्या घराबाहेर गोळा होण्यास सांगण्यात आल्याचं ऐकलं. मुंबई पोलिसांनी त्यांना इथे येण्यापासून थांबवावं, किंवा त्यांनी थांबवलं नाही तर जे काही होईल ती आमची जबाबदारी नसेल. सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करू नका, आम्ही वाट पाहत आहोत, अशा आशयाचं हे ट्विट आहे नितेश राणे यांचं. थेट आव्हान शिवसैनिकांना त्यांनी दिलेलं आहे, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेलं आहे. पुन्हा एकदा एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आता पुण्यामध्ये देखील नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. युवा सेनेच्या तक्रारीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात पुण्यातल्या चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेलं ते वक्तव्य नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता दिसतीये. आतापर्यंत 3 ठिकाणी गुन्हा दाखल झाल्याचं समोर येत आहे. नाशिक, रायगडमधील महाड आणि आता पुण्यामध्ये देखील राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं समजत आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, पुण्यात देखील आता राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं समजत आहे, काय माहिती? राजेंद्र रोहित कदम नावा युवा सेनेचा पदाधिकारी आहे पुण्यातला, त्यांना टीव्हीवर त्यानं माध्यमांमध्ये त्यानं नारायण राणे यांचं मुख्यमंत्र्यांबद्दल ऐकलं आणि त्यानंतर 2 गटांमध्ये बदल होऊ शकते असा संदर्भ देत त्यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिलेला होता. त्यावरून काल नारायण राणे यांच्या विरोधामध्ये प्रक्षोभक वक्तव्य करण्यासंदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. आता पोलीस नेमकं या संदर्भात कारवाई काय करतात किंवा कधी करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. कायदेदृष्ट्या जी कलम लावण्यात आलेली आहेत ही कलम फारशी गंभीर या स्वरूपाची नाही आहे, त्यामुळे 153(b)(1)(c) लावण्यात आलेलं आहे, 505(2) लावण्यात आलेलं आहे. ही जी सगळी कलम आहेत ही कलम
बेलेबल या स्वरूपातली आहेत किंवा जामीनपत्र या स्वरूपातली आहेत, त्याच्यामुळे कारवाई जी आहे ती नेमकी कशी केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्याचा सगळ्या स्तरातून निषेध होतोय, अगदी सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, डेझिग्नेटेड असलेल्या मुख्यमंत्र्यांवरती किंवा पदसिद्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांवर अशा पद्धतीची शिवराळ भाषा वापरणं, थेट त्यांना मारण्याच्या धमक्या देणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे नारायण राणे यांच्यावरती चौफेर टीका होताना दिसते आणि आता आणखी त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होईल या सगळ्या प्रकारामुळे. वैभव, पुण्यात देखील याचे पडसाद उमटू शकतात. वैभव, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतोय. वैभव, पुण्यात देखील याचे आता पडसाद उमटू शकतात येत्या काळात? अजिंक्य 11 वाजता युवा सेनेनं पुण्यामध्ये आंदोलन घेतलंय नारायण राणे यांच्या विरोधामध्ये. नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं या वक्तव्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन जे ते युवा सेनेनं घेतलं आणि सगळ्या शिवसैनिकांचा बेसिक कन्सर्न किंवा महत्वाचं म्हणणं जे आहे त्यांचं ते शिवसेनेपासूनच मोठे झालेलं. नारायण राणे यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेवरती कुरघोडी चालवली आहे ते पाहता नारायण राणे यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसते. आणि या सगळ्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जे गुन्हे दाखल होत आहेत त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यात आणखी पुन्हा काही कायदेशीर त्रुटी आहेत का किंवा कायदेशीर काही उद्भवू शकतो का? नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आता, त्याच्यामुळे त्यांना प्रोटोकॉल आहे त्यांचा, त्यांना अटक करणं यासाठी सभागृहाची परवानगी घ्यावी लागेल किंवा काय, अशा अनेक कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या सुद्धा महाराष्ट्र पोलिसांना तपासून घ्याव्या लागतील. अर्थात अधिवेशनाचा काळ नाहीये, अधिवेशन सुरू असेल तर या अशा पद्धतीनं अटक करायची असेल केंद्रीय मंत्र्यांना तर त्याला लोकसभा अध्यक्षांची परवानगी जी आहे ती घ्यावी लागते. त्यामुळे आता नारायण राणे यांच्यावरती कारवाई जी आहे ती तातडीनं होऊ शकते. या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पोलिसांना तपासून पाहाव्या लागतील आणि त्यानंतर कारवाई जी आहे ती पुढे नेता येईल त्यांना. बिलकुल वैभव, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुण्यामध्ये देखील आता नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं आपण पाहतो आहोत आणि सध्या नारायण राणे चिपळूणमध्ये आहेत. चिपळूणमधनं थेट आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर सध्या आपल्या सोबत आहेत. नेमक्या तिथल्या काय घडामोडी आहेत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार, आपण पाहिलं असेल तर 3 ठिकाणी आतापर्यंत नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि असं बोललं देखील जात आहे की कदाचित अटकेची कारवाई होऊ शकते, त्याबद्दलची स्पष्टता अजून नाही, त्यामुळं त्याबाबतीत सध्या बोलता येणार नाही स्पष्टपणे. पण काय नेमक्या घडामोडी सध्या चिपळूणमध्ये घडताना दिसत आहेत? आपण जर पाहिलं असेल तर चिपळूणच्या रिम्स हॉटेलमध्ये आपल्याला नारायण राणे आपल्याला राहत असल्याचं पाहायला मिळतंय. काही वेळामध्ये नारायण राणे माध्यमांशी आपल्याला या संदर्भातला संवाद देखील साधताना पाहायला मिळतील. त्यांना आपण या संदर्भातला निरोप दिलेला आहे. किंबहुना राणे कुटुंबियांशी आपण सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तुर्तास त्यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळत नाही आहे. आता आपण जर पाहिलं असेल तर 3 ठिकाणी त्यांच्यावरती तुम्ही सांगितलेल्या माहितीप्रमाणे गुन्हे दाखल होताना पाहायला मिळतात. यापूर्वी जवळपास 42 त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, मात्र ते गुन्हे आपल्याला जन आशीर्वाद यात्रेसंदर्भातले होते. मात्र काल नारायण राणेंनी जे मुख्यमंत्र्यांसंदर्भातलं जे वक्तव्य केलं त्यांच्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्यावरती अशा स्वरूपाचा हा सायबर अंतर्गत आपल्याला गुन्हा दाखल होताना पाहायला मिळतोय. मात्र आपण जर कॅबिनेट मंत्री नारायण राणेंची जर पार्श्वभूमी पाहिली तर सध्या नारायण राणे आपल्याला आपल्या देशाच्या सर्वोच्च असत्या राज्यसभेचे ते आपल्याला सदस्य किंबहुना ते आता आपल्याला पाहत असाल तर ते मंत्रीसुद्धा आहेत. त्यामुळे जरा एखाद्या मंत्र्यावरती कारवाई करत असताना काही प्रोटोकॉल्स आपल्याला त्यांना पाळावी लागत असतात, त्यामुळे महाराष्ट्र पोलीस या सर्व प्रोटोकॉल्स आपल्याला अभ्यास करताना पाहायला मिळते. कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखाद्या आमदारावरती जेव्हा कारवाई करायची असते तेव्हा विधानसभा अध्यक्षांची ज्या प्रकारे परवानगी लागत असते त्यावेळी जेव्हा एखाद्या कॅबिनेट मंत्र्यावरती कारवाई करत असताना सभागृहाची देखील परवानगी लागत असते, त्यामुळे राज्य सरकार या संदर्भातली काही दिल्लीमध्ये जाऊन परवानगी घेणार आहे का? किंबहुना त्यांच्यावरती कारवाई होत असताना त्यांच्या कारवाईचं नेमकं स्वरूप कोणत्या स्वरूपाचं असणार आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र त्यांच्यावरती कारवाई होत असताना आपण त्यांच्यावरती कोणताही IPC अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही आहे. ही आपण सध्या जर दृश्य पाहत असाल तर ही रिम्स हॉटेलमधली ही दृश्य आहे. त्या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्याला जमताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आपल्याला पोलीस देखील तैनात आहेत आणि काही वेळामध्ये राणे कुटुंबामधलं कोणी त्यांचे चिरंजीव असतील आपल्याला माध्यमांशी संवाद साधताना पाहायला मिळतील किंवा स्वतः नारायण राणे संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत. हे आपण जर दृश्य पाहत असाल तर आता मोठ्या संख्येने आपल्याला कार्यकर्ते रिम्स हॉटेल या ठिकाणी जमताना पाहायला मिळते, ज्या ठिकाणी नारायण राणे आता थांबलेले आहेत आणि काही वेळातच आपल्याला नारायण राणे आता खाली येताना पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर शिवसेना किंवा नारायण राणे यांच्यातला वाद हा काही
कुठलाही जुना नाही आहे। मात्र यावेळी नारायण राणेंनी जे मुख्यमंत्री पदावर जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे कायद्याच्या चौकटीत हा वाद अत्यंत विकोपाला गेलेला आहे। त्यामुळे आता नेमकं नारायण राणेंवरती कोणत्या स्वरूपाची ही कारवाई होऊ शकते? तुषार, आपल्या मागे ना भाजपचे काही कार्यकर्ते देखील दिसतात, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपल्याला निश्चितपणे जाणून घ्यायला आवडेल। त्यांना नेमकं आता काय वाटतंय? हे वक्तव्य केलंय, एकीकडे शिवसैनिक आक्रमक झालेत, युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, भाजपच्या कार्यकर्त्यांना नेमकं या संदर्भात काय वाटतं? आपण सातत्याने अजिंक्य त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र जोपर्यंत नारायण राणे कोणतीही प्रतिक्रिया देत नाही तोपर्यंत आम्ही बोलणार नाही, अशी त्यांनी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया आमच्या साहेबांकडून येत नाही तोपर्यंत आम्ही बोलणार नाही। तुम्ही बोलणार काय विषय तुमचं काय सांगाल तुम्ही? आता ज्या प्रकारे मुंबईमध्ये मोठी पोस्टरबाजी सुरू आहे, मी मगाशी सांगितलं, सकाळी सांगितलं, आताही ते सांगतोय, इथल्या हॉटेलची व्यवस्थापक म्हणून सगळी जबाबदारी माझ्यावर आहे। त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा पेपर मीडियाच्या वरती जे काही समजा तुम्ही आता जे सांगताय त्यातलं मला काही माहिती नाही, कारण रात्री 2:30 मी परत सकाळी परत 7 काम चालू आहे। त्यामुळे माझा जो समजा जो रेग्युलर जो काही कार्यक्रम ठरला त्या तयारीच्या मजेमध्ये म्हणजे आहे। ओके, आपण या ठिकाणी पाहत असाल तुर्तास तरी आपल्याला कार्यकर्ते या संदर्भामध्ये कोणतंही भाष्य करताना पाहायला मिळत नाही, ते आपली जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळतात। मात्र आपण सातत्याने राणे कुटुंब असेल किंवा कार्यकर्ते असेल त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करतो, मात्र त्यांच्याकडून आता कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत नाही। आपण जर पाहत असाल तर काही वेळामध्ये स्वतः नारायण राणे या संदर्भात माध्यमांशी आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळू शकतात किंवा राणे कुटुंबातलं कोणीतरी या संदर्भातलं आपल्याला संवाद साधतील। तुर्तास तरी आता कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, आपण स्वतः फोन लाईनवरून सातत्याने नितेश राणे आमदार असतील किंवा निलेश राणे माजी खासदार असतील त्यांच्याशी सातत्याने फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याशी आपला संपर्क होत नाही। त्यामुळे या सर्व संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार महाराष्ट्र पोलीस ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आता पुन्हा एकदा पोलीस आपल्याला हॉटेलमध्ये येत असताना पाहायला मिळतात। हे जरी आपल्याला स्थानिक पोलीस असले तरी आपल्याला हे हॉटेलमध्ये पोहोचताना पाहायला मिळतात। तुमचं काही बोलणं होऊ शकलंय का नारायण राणेंसोबत? नाही अजून। हां, बोलणं झालं तुमचं काही? एक मिनिट, सध्या थोडं बाहेर थांबा। पोलिसांकडनं गुन्हा दाखल केलाय या संदर्भात तुमच्याकडे काही अपडेट? तुम्हाला काही माहिती देण्यात आली का? मागण्यात आलंय नाशिक पोलिसांनी अटके संदर्भात। एक दोन मिनिटं फक्त, इतकी गर्दी करू नका, थोडं पलीकडे। पोलीस उप अधीक्षक सचिन, तर आपण या ठिकाणी पाहत असाल की आता बोलताना पोलीस आपल्याला पाहायला मिळत नाही। तुम्हाला तक्रार गुन्हा दाखल झालाय, तुम्हाला काही सांगण्यात आलेलं आहे का? तुम्हाला काही सांगण्यात आलेलं आहे का? तुम्हाला काही तुमचा आणि नारायण राणेंचा काही संवाद झाला आतापर्यंत? सांगायला पूर्ण बरं, अजून काही बोलणं झालेलं नाही, पण आता मी जाऊन त्यांच्याशी बोलतो आणि काय ते अपडेट देतो। नाशिक मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तुमचं पोलीस महासंचालकांसोबत काही बोलणं झालेलं आहे का? अजून त्याबाबत काहीच अपडेट देता येणार नाही आपल्याला, पण काय असेल तर कळव तुम्ही गृहमंत्र्यांसोबत काय बोलणं झालंय का? गृहमंत्र्यांसोबत काय तुमचं बोलणं झालंय? सद्यस्थिती काय सर? गृहमंत्र्यांसोबत तुमचं काही बोलणं झालंय का? एक मिनिट, सद्यस्थितीमध्ये आता लगेच काही सांगता येणार नाही, पण काही झालं अपडेट तर आपल्याला कळवण्यात येईल। तुमचं गृहमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांसोबत तुमचं काही बोलणं झालंय का? गृहमंत्र्यांच्या कार्यालयामधून तुम्हाला काही फोन आलेला आहे का? कारण की कॅबिनेट मंत्री असताना तुम्ही संवाद साधायला चालला आहात, तर काही बोलणं तुमचं होऊ शकलेलं का त्यांच्यासोबत? आजच्या बंदोबस्ताच्या संदर्भाने मी त्यांच्याशी संवाद साधतोय, आता पुढचं काय आहे त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं माहिती। म्हणजे पोलीस बंदोबस्त या भागामध्ये वाढवण्यात येणार आहे? पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे या भागामध्ये? पोलीस बंदोबस्त आहेच अजून, साधारणतः दौरा होणार आहे की रद्द केला जाणार आहे? पहिले त्यांच्याशी संवाद साधतो, त्याच्यानंतर काय अपडेट करतो। पण कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तुम्ही काय कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तुम्ही पोलीस तैनात करत आहात, तर त्या ठिकाणी दौरा रद्द करण्याचं तुम्ही सांगणार आहात का? कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तुम्ही सर तशी परिस्थिती आहे का? इतक्यात काहीच सांगता येणार नाही, पहिले मी बोलतो त्यांच्याशी, नंतर काय असेल ते अपडेट देतो। प्लीज थोडं आपण तर आपण पाहत असाल तर आपण सचिन डॉक्टर सचिन बारी आपण हे पाहत असाल तर आपल्याला पोलीस
उपाधीक्षक आहेत ते आपल्याशी संवाद साधत होते, आपल्याशी बोलत होते, आता ते स्वतः नारायण राणेंशी आपल्याला भेटायला चाललेले आहेत. आपण हे पाहत असाल तर आता स्वतः पोलीस उपाधीक्षकांसोबत त्यांची टीम आता नारायण राणे यांना भेटण्यासाठी जाताना पाहायला मिळत आहे. ते काही वेळामध्ये नारायण राणेंशी या संदर्भातला संवाद देखील पाहायला मिळतील. मात्र आता पोलीस बंदोबस्त हॉटेलमध्ये वाढवताना पाहायला मिळतोय आणि स्वतः त्यांच्यासोबत त्यांचे काही कर्मचारी असतील, निरीक्षक असतील, त्यांचा आपल्याला हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत. आता काय नेमकं त्यांच्याशी संवाद होतोय ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र आपण जर पाहत असाल तर हॉटेलमध्ये आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. किंबहुना आजची जी जनाशीर्वाद यात्रा आहे त्या जनाशीर्वाद यात्रेमध्ये आपण जर पाहत असाल तर ही यात्रा घ्यायची की नाही घ्यायची हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण की आज कोकणामध्ये जर पाहत असाल तर जनाशीर्वाद यात्रेचा पाचवा दिवस आहे आणि जर ज्या प्रकारे शिवसैनिक असतील किंवा नारायण राणेंचे कार्यकर्ते असतील ते जर एकमेकांना भिडले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नेमकी काय भूमिका घेत आहेत या ठिकाणी पोलीस ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपण जर पाहत असाल तर कार्यकर्ते आपल्याला मोठ्या संख्येने हॉटेलवर पोहोचताना पाहायला मिळतात. अजूनही कार्यकर्त्यांची संख्या कमी होताना पाहायला मिळत नाही. तर दुसरीकडे स्वतः आपल्याला पोलीस उपाध्यक्ष पोहोचलेले आहेत. नेमके पोलीस उपाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये नेमका काय संवाद होते, आजची जनआशीर्वाद यात्रा ही स्थगित करायची काही सुरू ठेवायची हा देखील आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. मात्र तुर्तास तरी ते त्यांना ब्रीफिंग देण्यासाठी गेलेले आहेत. बिलकुल तुषार, आणि या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष तर असणारच आहे आणि तू तिथल्यास प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत तर आहेसच. मात्र सध्या जर आपण बघितलं असेल तर पोलीस तिकडे मोठ्या संख्येनं आल्याचं दिसतं आहे आणि कदाचित येत्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अधिकची खबरदारी देखील पोलीस घेतील. मात्र सध्या पोलीस नारायण राणेंची चर्चा करण्यासाठी म्हणून गेलेले आहेत आणि त्यानंतर जी काही चर्चा होईल त्याबद्दलची माहिती आपण तुषार रुपनवर यांच्याकडनं आपण घेणारच आहोत. मात्र एकंदरीतच सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर नारायण राणे या सगळ्या संदर्भात माध्यमांशी बोलतात का, आपली भूमिका नेमकी स्पष्ट करतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही पोलीस वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पोलीस उपाधीक्षक तिथले स्थानिक पोहोचलेले आहेत आणि नारायण राणेंची ते चर्चा करणार आहेत. या सगळ्या घडामोडीबद्दलची अधिक अपडेट नारायण राणेंसोबत चर्चा झाल्यानंतर आपल्याला कळू शकणार आहे. मात्र नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवसाच्या बाबतीमध्ये सगळी सध्याची परिस्थिती पाहता काही महत्त्वाचा निर्णय घेतला जातो का हे देखील पाहावं लागणार आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद उमटताना आता दिसता आहेत आणि सध्या तरी तीन ठिकाणी नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सध्या तरी समोर येताना दिसतीये. युवा सेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक देखील आक्रमक भूमिका घेऊ शकतात येत्या काळात आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील अधिकची खबरदारी घेताना दिसत आहेत. एका ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेकनंतर देखील याच महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणार आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.